पाऊण तास झाला इथं येऊन थांबली आहे, अजून याचा पत्ता नाही. सारखा फोन लावते तर फोन पण उचलत नाही. येऊ द्याला, दाखवतेच आता. हे झाली याची नाटक. आलं काय, ये ये ये, बघतेच आता याला. अरे मालिक की गाड़ी, ड्राइवर का पसीना, प्यार से देखती मेरी हसीना. कस का आपलं मॉडेल? चांगले गाणे लावून फिरतोय मोठ्या आवाजात. आपल्या ट्रॅक्टरवर जी वाजतात गाणी, त्याच्यात तुझंच कौतुक आहे राणी. तुला फक्त माझ्या गाण्यातच कौतुक आहे. इथे कधीपासून उभे राहून वाट बघते मी. एक्स्ट्रीमली सॉरी यार. बरं, तुझा फोन दे. का? आता आलाय ना, आता जायची काही करायची नाही. अरे जीव असतो सारखाच घाईवर, त्यालाच म्हणतात ड्रायव्हर. ए दिलरुबा, अरे तू एकच यायला निघालो होतो, पण तेवढ्या त्या शेंडगेचा फोन आला, मग काय आपला घोडा काढला गेलो खाणीपाशी. सपा सपा दोन चार खेपा आणल्या, दिवसभराचा खिस्सा आपला गरम. खिस्सा गरम? इकडे मी एवढ्या वेळची तात्कळत बसली आहे, त्याचं काही नाही. मला सांगायचं आहे काहीतरी. थांब थांब, त्याच्या आधी मी सांगतो. ओ शेठ, एक स्पेशल मिसळ आणा आपल्या स्पेशल माणसासाठी. आणि आपलं तर माहितीच आहे रोजचं बाजार आणली, येऊ द्या. सारखं कसं रे खायचं सुचतं तुला? सारखं खायचं खायचं. अरे कसं आहे, आपला एक नियम आहे, एकदा टाकी फुलकिली ना म्हणजे सनकत निघता येतं कुठं पण. जिथं उचाळण तिथं उचाळण. आज जरा दोन खेपा जास्तच टाकल्या वाटतं. तू आपला रोजचाच धंदा आहे, त्यात काय जावा. तू काय एवढी तणतण करते, काय झालं? तू मागच्या महिन्यात म्हणला होता घरी येईल, लग्नाचं बोलीन. कधी येणार आहे, कधी बोलणार आहे? माझं लग्न झाल्यावर. म्हणून एवढी तणतण करते काय? तू हलक्यात नको घेऊ. घरी यायचं आणि बोलायचं. हा शेठ बोला ना. का हे काय इथं टायली पैशीची टायली जुडी जोय. हा आलो आलो. त्यात काय जावा, तवर बोल ना तू. तवर बोल ना तू. घरच्यांनी विचारलं काय करतो पोरगा, मी काय सांगू. ड्रायव्हर आहे, वाळू मुरमाचा खेपा टाकतो. ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरच सांगणार ना. हा कष्टाचं का तो, कोणाचे उपकारावं नाही जग. चोऱ्या माऱ्या करणारा वाटलो काय? ड्रायव्हर आहे ड्रायव्हर. हे तुमची जर असली नाटकं असते ना तर भोसाड्यात गेले सगळं. बाकीच्यांचं जाऊ दे, तू आहे का लग्नाला तयार ते सांग नाही. तू पण गेली उडत. अये नीट बोलायचं, एवढं गुरकून बोलायला काय झालं. मी काय लग्नाची बायको नाही तुझी. हो ना मग काय हू बायको. अरे थोबड तोंडाचा, त्यासाठी घरी यावं लागन, बोलावं लागन, लग्न करावं लागन, मग होईल ना मी तुझी बायको. अरे हा मग घरीच येतो, पळून जाऊन थोडीच लग्न करायचे आपल्याला. अरे वाजत गातच वरात आणतो तू या दारात. बापच काय गाव बघत बसला पाहिजे. मग तवा कळून त्याला ड्रायव्हरची पावर. पण आबा नाही मानणार लग्नाला. का काय रोग आला त्याला? कोण बाप आपली पोरगी ड्रायव्हरला देईन सांग बरं. आयले या डांगऱ्याचे तर काय प्रॉब्लेम आहे त्याला ड्रायव्हर पासून? त्याला टायली खाली घातली उकळ ना. अय नीट, माझा बाप आहे तो, तुझ्या गाडीचा क्लिनर नाही. जास्त मस्तीला आल्यावाने बोलू नका, नाही निघून मग. कांटाळा आली काय तू? हा लय झाली आता बापली की जी नाटकं मागायच धरून ऐकतो. काही पण बोलायला लागली तू आता. हा आले आहे मला मस्ती, काय करणार, काय करणार तू? प्रेम करताना आधी कळालं नाही का तुला आपला बाप ड्रायव्हर बरं लग्न लावून देईन का नाही म्हणून? कशाला करायची काशी, कशाला नादार लावायचं एखाद्याला? अरे मी नाही नादार लावलं, माझा जीव आहे तुझ्यावर. पण काय सांगू घरच्यांना, कसं सांगू का होणारा जावाई ड्रायव्हर आहे म्हणून? चायला काय लावलं रे मागापासून ड्रायव्हर ड्रायव्हर ड्रायव्हर? काय प्रॉब्लेम काय तुम्हाला ड्रायव्हरचा? हा का वेगळा कोणी, तू माणूसच आहे ना का रोग बीक झाला त्याला? काय का त्याला चार हात चार पाय असं काय? ड्रायव्हर म्हणलं की लगेच वाकडी तिकडे तोंड होते तुमची.
माहिती का ड्रायव्हर म्हणजे कोणी माहिती तुला होय हा अरे पाठ 3 वाजता उठून गाडी काढून सगळ्यांची दुधाची किंड गोळा करून सकाळच्या पारी तुम्हाला दूध पोच करतो कोण आहे तो ड्रायव्हरच आहे ना रातभर गाडी लोड करून सकाळी शेतकऱ्याचा भाजीपाला मार्केटला पोहोचवतो कोण आहे तो तरकारी ड्रायव्हरच आहे ना मग ऊन असू वारा असू पाऊस असला काही असलं तरी 24 तास शिटावून हलत नाही लाल परीचा ड्रायव्हर कोण आहे तो ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर माहिती आहे तुला अरे पेशंट जर बरा झाला तर सगळी त्यात जाऊन डॉक्टरचा पाय धरतात त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला बोलला कधी थँक यू बोलतात कोणी होय हा अरे हे सोड कुठलं सरकार निवडून येणार आणि कोणतं पडणार हे सगळ्यात आधी ड्रायव्हरला माहीत असतं माहिती आहे का 40 आमदार पहिलं ड्रायव्हरला माहीत होतं अरे मालकाची सगळी लफडी बायकोच्या आधी ड्रायव्हरला माहीत असते अरे ड्रायव्हरला हलक्यात घेऊ नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ड्रायव्हर एवढं कुणीच रोमॅन्टिक नाही हां काय घेऊन बसली देशावर रुखला आणि ड्रायव्हर एवढं आहे ना आरशाचं स्किल पण कोणाला जमलं नाही माहिती आहे का एका नजरेत घाळ करतो देऊ हा एवढा रोमॅन्टिक आहे देऊ ड्रायव्हरला रोमॅन्टिक आहे तुला तरी आठवते का तू शेवटचं कधी भेटलो आपण सांग बरं कधी भेटलो हा 4 शब्द प्रेमाने बोलला आठवतं का तुला तरी अरे 8-8 दिवस फोन बंद असतो तुझा कुठं असतो माहीत नाही गायब असतो तू कधी स्वतःहून फोन केला तू मला कधी निघालो जातो वाटेत आहे पोहोचतोय अरे माझ्या जीवाला किती घोर येते तुला माहिती आहे का जेवला का उठला का कुठे ॲक्सिडेंट झाला का गाडीला काही झालं का तुला काही झालं का लुटलं का मेला का जगतोय हे माहीत नाही असतं मला लग्न झाल्यावर हे असंच असणार आहे माझ्या नशिबात तू काय घेशील तोंडवर करून गाडी घेऊन जाशील मी काय संसार सगळा एकटीने करायचा का आठवतं का तू कधी माझ्याशी प्रेमाने बोललाय आठवतं का तुला तरी म्हणजे ड्रायव्हर रोमॅन्टिक आहे अरे जेवढा वेळ गाडीसोबत घालवला ना त्याचा अर्धा वेळ तरी माझ्यासोबत घालवलाय का तू सांग ना तूच सांग पर जाऊन दे पाणी आग संसार दोघांनीच करायचा असतो आता लग्न झालं मी काय सारखा गाडीवरच राहणार काय लय मोठा प्लॅन आहे तुझ्यासाठी एक कंपनी काढतो तुझ्या नावाने नीलू ट्रान्सपोर्ट सर्व्हिस अँड प्रायव्हेट लिमिटेड टिंग 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 कसं काढलं चांगलं आहे मग कारण डायरेक्ट टॉपचा प्लॅन असतो आपला डायरेक्ट टॉपचा विचार करतो त्याचं छातुर्मातून नाही करी बँकेत प्रकरण टाकले एकदा आय शिरीव दे त्या रापांचा मग बघ त्या बाबू कसा सगळ्यांना ओव्हरटेक करतो नादच करणार नाही तो फक्त आहे ना त्या बापाला म्हणजे बा सासरे बाला आपल्या हँडल कर म्हणजे जमलं नाही का मग बघ तुला कशी राणीवाणी ठेवतो फक्त आरामात बसायचं खुर्ची आणि ऑर्डर सोडायची लई नको ला अजून हे असं लय खुन्नस ती बघत नको जाऊ आपलं डायरेक्ट ब्रेक फेल झाल्यासारखं वाटते आणि आई लई तंतन नको ना करीत जा हां लग्नाची लई घ्यायचं लिख तुला होय सांग ना घे एक नाव घे बरं नाव एक मैं तेरी टायली तू मेरा ट्रैक्टर नीलू और बाबू का अलग है लव फैक्टर वाह 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 चल मग कस काय आपला लव फॅक्टर हा आणि अजून जर डिटेलमध्ये बघायचं असेल ना तर चालू आहे थिएटरमध्ये हा 28 एप्रिलपासून आमची फिल्म आली आहे जवळच्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये नक्की जाऊन बघा TDM टुंग 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 हे बाबा तुमचं झालं का पिक्चर चॅनल तो सांगा आमच्या बाज झाला आता अरे बापरे बरं बरं सांगा खासरे टीव्हीला सबस्क्राइब करा हे कॅमेरा इकडे त्याला सांगा खासरे टीव्हीला सबस्क्राइब करा हा सगळ्यांनी खासरे टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करा ह्या पण व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट पण टाका जगातल्या सगळ्या ड्रायव्हरला पोहोचलं पाहिजे विन डिझेलच्या मोबाईलला पण पाठवा कारण की अख्ख्या सिरीजमध्ये जो फक्त ड्रायव्हर आहे